धमक्या द्यायच्या नाहीत, मरायला भीत नाही. मुंबईत आल्यावर पाहतो आरक्षण कसं मिळत नाही. जरांगेंचा सरकारला पुन्हा एकदा इशारा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मनोज जरांगे यांच्या पायीदिंडीचा आज दुसरा दिवस असून जरांगे काही वेळापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दरम्यान यावेळी पाथर्डीजवळ मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. आम्हाला सरकारने धमक्या देऊ नयेत आणि मरायला आम्ही भीत नाही. आरक्षण कसं मिळत नाही हे आता मुंबईत आल्यावर पाहतो असं जरांगे म्हणाले. पुढे बोलताना जरांगे म्हणाले की मराठा आरक्षणाचा लढा आता शेवटच्या टप्प्यात आहे. 60-70 वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नव्हता, मात्र आता 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहे. सरकारला आत्तापर्यंत 7 महिन्याचा वेळ दिला आहे, तरी पण सरकार वेळ पाहिजे म्हणत आहे. मग आता काय 2-3 वर्ष घेत आहे का? तुम्ही आरक्षण कसं देत नाही हे मी मुंबईत आल्यावर पाहतो. तुमच्यात एकमत नाही हे आम्हाला सांगायचं नाही, असं जरांगे म्हणाले. आम्हाला धमक्या द्यायच्या नाहीत, आम्ही मराठा समाजाचा संघर्ष उभा केला आहे. तुमच्यात एकमत आहे का नाही हे माहीत नाही. आता मराठे एक तासही तुम्हाला वेळ देणार नाहीत. आता ते डाव टाकतीलच, त्यात त्यांना यश येऊ द्यायचं नाही. मी पुन्हा येईल का नाही माहीत नाही, पण आपल्या मुलाला नाही तर कोणालाच नाही. मला गोळ्या घातल्या तरीही 1 इंचसुद्धा मागे हटणार नाही. पहिल्या दिवशी जी ताकद होती आपल्याला कायम ठेवावी लागेल, असं जरांगे म्हणाले. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा याच्या पाठी सगळ्यांनी राहायचं. प्रत्येकानं 10-10, 5-5 फूट अंतर सोडून चालायचं. जर दुसरी गाडी पास करायची असली तर रस्ता सुद्धा पाहिजे. जर आपल्याला घ्यायसाठी समोरचे गाव आले तर त्यांना आपल्या पुतळ्याच्या पुढं चालू द्या. आपली शिस्त कायमस्वरूपी राहू द्या. पुतळ्याच्या पाठीमागं सगळ्या आपल्या गाड्या असतील तेवढ्या चाला उद्यापासून. कोणीही मागं पुढं धावाधाव करू नका. सगळं नियोजन त्यामुळे विस्कळीत होतं. आणि जे स्वप्न घेऊन आपण मुंबईकडे चाललो पुन्हा आपल्या डोक्यात 2-2 विचार सुरू होतील. कुणाला काही लागलं का, कोणी जेवलं की नाही हे विचार सुरू होतील. त्यामुळं तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. आणि तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम केलं तर समाजाला अडचण यायचं काम नाही. तुम्ही जर स्वयंसेवक म्हणून काम नाही केलं तर कोणी करायचं? तुम्ही शिस्तीत नाही चालणार तर कोण चालणार? आरक्षण या मराठ्यांना मिळून देण्यासाठी तुम्ही नाही येणार तर मग दुसरा कोण येणार? आपल्या जातीला डाग नाही लागला पाहिजे ही जबाबदारी तुम्ही नाही पार पाडणार तर दुसरा कोण पाडणार? या जातीचं वजन वाढलं पाहिजे. या जातीनं पुन्हा कॉलर टाईट केली पाहिजे. यासाठी जीवाची बाजी लावून तुमच्या जीवावर मी लढतोय. आता विरोधकांचे आवाज सुद्धा बंद करण्याचं काम या मराठा समाजाची एकजुटीने केलं. एकता हिंमत नाही राहिली का मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पाथर्डी, अहमदनगर.